Good morning students. In today's video, we are going to start a new chapter of 10th standard science and technology part first. The new chapter is chapter number seven, lenses. In this chapter, we have to learn. Total 6 points. First is the lenses. Second, a ray diagram for refracted light. Sign conventions. Working of the human eye and lens. Defects of vision and their corrections and uses of lenses friends in previous standard 8th and 9th we had studied concepts related to plane mirror and spherical mirror so before going towards first point we have to recall activity can you recall and in this activity first question is indicate the following terms related to spherical mirrors in figure 7.1 poles center of curvature a radius of curvature and principal focus म्हणजे संबंधित ध्रुव वक्रता केंद्र वक्रता आणि मुख्य नाभी हे मुद्दे खाली दिलेल्या सात पॉइंट एक आकृतीमध्ये तुम्ही लिहा अशा पद्धतीचा मग यातली एक एक कन्सेप्ट आपण बघूया पहिल्यांदा बघूया पोल मन्जे दुव। दुव। पोल म्हणजे ध्रुव आरशाचा ध्रुव पोल म्हणजे काय तर द सेंटर ऑफ द मिरर इज कॉल्ड इट्स अ पोल द सेंटर ऑफ द मिरर सरफेस इज कॉल्ड इट्स पोल म्हणजे आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यबिंदूस त्या आरशाचा ध्रुव असे म्हणतात दुसरी संकल्पना आहे ती म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे वक्रता केंद्र वक्रता केंद्र किंवा सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय तर द सेंटर ऑफ द स्पियर ऑफ विच द मिरर इज अ पार्ट इट इज कॉल्ड सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे आरसा ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्राला त्या आरशाचे वक्रता केंद्र असे म्हणतात तिसरी कन्सेप्ट आहे ती म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर वक्रता त्रिज्या याची डेफिनेशन अशी आहे द रेडियस ऑफ द स्पियर ऑफ विच द मिरर इज अ पार्ट इट इज कॉल्ड रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे आरसा ज्या पोकळ गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्राला त्या गोलाच्या त्रिज्येला त्या आरशाची वक्रता त्रिज्या असे म्हणतात पुन्हा एकदा सांगतो आरसा ज्या पोकळ गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या त्रिज्येला त्या आरशाची वक्रता त्रिज्या असे म्हणतात रेडियस ऑफ कर्वेचर अँड इट इज डिनोटेड बाय सी ए ऑर सी पी तिसरी चौथी कन्सेप्ट आहे ती म्हणजे प्रिन्सिपल फोकस ज्याला मुख्य नाभी असं म्हणतात मग पहिल्यांदा बघूया आंतर्गोल आरशाची मुख्य नाभी कॉनक्यू प्रिन्सिपल फोकस ऑफ कॉन्क्यू मिरर incident rays which are parallel to the principal axis of convict, concave mirror after reflection from the mirror meet at a particular point in front of the mirror on the principal axis this point f is a called principal focus of concave mirror manje आंतरगोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे आपाती किरण जेव्हा आंतरगोल आरशावरती पडतात तेव्हा परावर्तनानंतर मुख्य अक्षावरील ज्या बिंदूत ते, ते एकत्र येतात त्या बिंदूला म्हणतात अंतर्गोल आरशाची मुख्य नाभी आता बहिरगोल आरशाची मुख्य नाभी किंवा ज्याला प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर तजे डेफिनेशन इंसिडेंट रेज पैरल टू द प्रिंसिपल एक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन एपेयर टू कम फ्रॉम पर्टिकुलर पॉइंट बिहाइंड मिरर लाइंग अलोंग द प्रिंसिपल एक्सिस दिस पॉइंट इज कॉल्ड द प्रिंसिपल फोकस ऑफ कॉन्वेक्स मिरर मिर बहिरगोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे आपाती किरण परावर्तनानंतर आरशामागील ज्या बिंदूतून गेल्यासारखे दिसतात त्या बिंदूला बहिरगोल आरशाची मुख्य नाभी प्रिंसिपल फोकस ऑफ कॉन्वेक्स मिरर असं म्हणतात तर ह्या चार संकल्पना झाल्या कॅन यू रिकॉल मधला दुसरा प्रश्न आहे हाऊ आर कॉनकेव अँड कॉन्वेक्स मिरर कन्स्ट्रक्टेड म्हणजे आंतरगोल आणि बहिर्गोल आरशाची निर्मिती कशी होते कशी करतात तर जनरली स्पेरिकल मिरर्स आर अ पार्ट ऑफ ग्लास हॉलोग्लास्पियर द इनर ऑर आउटर सरफेस ऑफ द पार्ट इट इज कोटेड विथ अ शाहिनी सर्फेस लाईक सिल्वर टू प्रोड्यूस अ स्पेरिकल मिरर म्हणजे गोलिय आरसे हे काचेच्या पोकळ भागाचा एक भाग असतात को पोकळ गोलाचा एक भाग असतात आणि त्याच्या आतील किंवा बाहेरील पृष्ठभागावर चकचकीत पदार्थाचा थर दिला जातो आणि गोली आरसे बनवले जातात जर आतील भागावरून प्रकाशाचं परावर्तन झाल्यास किंवा होत असल्यास त्याला म्हणतात अंतर्गोल आरसा किंवा कॉनक्यू मिरर आणि बाहेरील पृष्ठभागावरून प्रकाश किरणांचं परावर्तन होत असल्यास त्याला म्हणतात बहिरगोल आरसा किंवा कॉन्वेक्स मिर तर ही माहिती आपण गेल्या वर्षी आठवीत आणि नववीत पाहिलेली आहे आता बघूया लेन्सच्या विषयीची माहिती लेन्स म्हणजे भिंग या भिंगांचा उपयोग आपण रोजच्या व्यवहारामध्ये दैनंदिन जीवनामध्ये करत असतो व्यवहारात होत असतात बघूया यू मस्ट हॅव सीन लेन्सेस यूज इन डे टू डे लाईफ सम एक्झाम्पल्स आर द लेन्सेस यूज्ड बाय ओल्ड पर्सन फॉर रीडी लेन्स एम्बेडेड इन फ्रंट डोअर ऑफ द हाऊस द लेन्स विच वॉच मेकर अटॅचेस टू इट्स हिज आयज म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या लेन्सचा या भिंगांचा उपयोग अनेक ठिकाणी होत असतो त्यापैकी वृद्ध माणसं म्हातारी माणसं वाचनासाठी भिंगांचा उपयोग करतात त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाजावरती भिंग बसवलेले असतात त्याचबरोबर घड्याळ रिपेअर करणारे जे वॉचमेकर असतात ते आपल्या डोळ्यांना अशा प्रकारचा भिंग लावतात याचबरोबर आणखी चष्म्यामध्ये सुद्धा भिंग असतात लेन्सेस आर यूज इन स्पेक्टॅकल्स दे आर अल्सो यूज्ड इन टेलिस्कोप्स ॲज यू हॅव लर्न इन द प्रिविस स्टँडर्ड चष्म्यामध्येही भिंग असतात त्याचबरोबर दुर्बिणी तयार करत असतानाही भिंगांचा उपयोग होतो हे आपण नववीच्या अभ्यासक्रमामध्ये नववीच्या पुस्तकामध्ये ते अभ्यासलेलं आहे अ लेन्स इज अ ट्रान्सपरंट मीडियम बाउंड बाय टू सर्फेसेस। भिंग हे दोन पृष्ठभागांनी युक्त असं एक पारदर्शक माध्यम आहे म्हणजे भिंगाला दोन पृष्ठभाग असतात आणि ते पारदर्शक पृष्ठभाग असतात द लेन्स विच हॅज टू सर्फे स्पेरिकल सर्फेसेस विच आर पफ्ड अप आउटवर्ड इज अ कॉल्ड कॉन्व्हेक्स ऑर डबल कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोलीय हो। आणि बाहेरच्या बाजूनं फुगीर असतात अशा भिंगाला बहिर्वक्र किंवा द्विबहिर्वक्र भिंग असे म्हणतात धिस लेन्स इज अ थिक्कर नियर अ सेंटर ॲज कम्पेअर्ड टू द एज हे जे बहिर्वक्र भिंग असतं ते मध्यभागी जाड असतं आणि कडांना ते पातळ असतं दुसरा लेन्स आहे तो कसा आहे द लेन्स विथ बोथ सर्फेसेस स्पेरिकल ऑन द इनसाइड इट इज कॉल्ड कॉनकेव ऑर डबल कॉनकेव लेन्स म्हणजे ज्या भिंगाचे दोन्ही आतल्या बाजूनं गोली असतात अशा भिंगांना म्हणतात अंतर्वक्र किंवा द्विअंतर्वक्री भिंग This lens is thinner at the center as compared to its edges. म्हणजे अंतर्वक्र भिंग जे आहे ते कडांना जाड असतं आणि मध्यभागी ते पातळ असतं स्पर्शाने आपल्याला ते सहज जाणवतं डिफरंट टाईप्स ऑफ लेन्सेस आर शोन इन फिगर सेवन पॉईंट टू जी फिगर दिसते आपल्याला टाईप्स ऑफ लेन्सेस सेवन पॉईंट टू अशी फिगर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भिंग या ठिकाणी दिलेली आहेत पहिला आहे ते म्हणजे कॉन्वेक्स ज्याला द्वि बहिवक्री भिंग असं म्हणतात दोन्ही पृष्ठभाग गोली आहेत त्याचे त्याच्यानंतर आहे प्लॅनो कॉन्वेक्स समतली बहिवक्री तिसरं आहे पॉझिटिव्ह मेनिस्कस अंतर्वक्री बहिर्वक्र भिंग चौथं आहे ते म्हणजे बाय कॉन्केव लेन्स ज्याला द्वि अंतर्वक्री भिंग असं म्हणतात तिसरं आहे प्लॅनो कॉनकेव समतली अंतर्वक्री भिंग आणि चौथं आहे ते म्हणजे निगेटिव्ह मेनिस्कस बहिरवक्री अंतर्वक्र भिंग तर असे भिंगाचे वेगवेगळे प्रकार असतात अ रे ऑफ लाईट गेट रेफ्रॅक्टेड ट्वाईस वाईल पासिंग थ्रू अ लेन्स वन्स वाईल एंट्रिंग द लेन्स अँड वन्स वाईल इमर्जिंग फ्रॉम द लेन्स भिंगातून प्रकाशकिरण जाताना त्यांचं दोन वेळा अपवर्तन होतं एकदा भिंगामध्ये आत शिरताना एकदा अपवर्तन होतं आणि भिंगातून बाहेर पडताना एकदा त्यांचं अपवर्तन होतं द डायरेक्शन ऑफ द रे चेंजेस बिकॉज ऑफ दीज रेफ्रॅक्शन्स प्रकाश किरणांचा जो मार्ग बदलतो तो या अपवर्तनामुळे बोद्ध सरफेसेस शब्द मोस्ट लेन्सेस आर पार्ट ऑफ स्पियर प्रत्येक किंवा बहुतेक भिंगांचे पृष्ठभाग हे गोलीय असेच असतात त्याच्यानंतर खाली एक फिगर आहे फिगर 7.3, पॉईंट थ्री क्रॉस सेक्शन ऑफ कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह म्हणजे बहिरगोल आणि अंतर्गोल भिंगांचे काटछेद या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत डायग्रॅम ए आणि बी या ठिकाणी काय दिसतंय तर जो काळी शेड दिलेला भाग आहे डायग्रॅम एमध्ये तो आहे बहिरगोल भिंग आणि बी मध्ये बी फिगरमध्ये आपल्याला दिसतंय काळी शेड दिलेला भाग आहे तो आहे आंतरवक्र भिंग कॉन्केव लेन्स या दोन्ही भिंगांमध्ये दोन्ही भिंग ही दोन गोलांचा एक एक भाग आहेत जसं की द क्रॉस सेक्शन ऑफ कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव लेन्सेस आर शोन इन पार्ट ए अँड पार्ट बी of figure 7.3 The surface marked as a first is a part of sphere 1 while surface 2 is a part of sphere S2 स्पियर एस टू म्हणजे पृष्ठभाग एक हा S1 वन या गोलाचा भाग आहे तर पृष्ठभाग दोन हा एस टू गोलाचा भाग आता आपण बघणार आहोत कन्सेप्ट रिलेटेड टू लेन्सेस आणि त्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट अगदी मिरर स्पेरिकल मिररच्या जशा कन्सेप्ट होता तशा कन्सेप्ट्स आपण या भिंगाच्या बाबतीत बघणार आहे पहिली कन्सेप्ट आहे ती म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर वक्रता केंद्र भिंगाचं वक्रता केंद्र भिंगाचं वक्रता केंद्र म्हणजे काय द सेंटर ऑफ स्पियर हुज पार्ट्स फॉर्म सरफेसेस ऑफ द लेन्सेस आर कॉल्ड सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ द लेन्सेस म्हणजे भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास त्या भिंगाचं वक्रता केंद्र असे म्हणतात मग मा आपल्याला माहिती आहे प्रत्येक भिंगाला दोन पृष्ठभाग असतात आणि त्यामुळं त्याला दोन वक्रता केंद्र असणार अ लेन्स विथ बोथ सरफेसेस स्पेरिकल हॅज टू सेंटर्स ऑफ कर्वेचर सी वन अँड सी टू सेंटर ऑफ कर्वेचर सी या अक्षरानं डिनोट केली जाते तर पहिली कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर वक्रता केंद्र दुसरी आहे रेडियस ऑफ कर्वेचर

भिंगाची वक्रता त्रिज्या म्हणजे काय तर भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलाचे भाग असतात त्या गोलांच्या त्रिज्यांना भिंगाच्या वक्रता त्रिज्या असं म्हणतात आणि मग वक्रता त्रिज्या दोन असतात आर वन अँड आर टू आकृतीमध्ये आपण या ठिकाणी बघत असाल तर आर वन आणि आर टू ह्या ए फिगरमध्ये बी फिगरमध्ये सुद्धा आपल्याला आर वन आणि आर टू अशा दोन रेडिया है वक्रता त्रिच्या दाखवलेला आहेत त्याच्यानंतर आहे तिसरी कॉन्सेप्ट प्रिन्सिपल ॲक्सिस ज्याला मुख्य अक्ष म्हणतात भिंगाचा मुख्य अक्ष द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू बोथ सेंटर्स ऑफ द कर्वेचर इट इज कॉल्ड प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ द लेन्स म्हणजे भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे त्या भिंगाचा मुख्य अक्ष या ठिकाणी आपण प्रिन्सिपल ॲक्सिस सुद्धा डायग्राममध्ये बघू शकतोय सी वन आणि सी टू मधून जाणारी ही काल्पनिक रेषा फिगर सेवन पॉईंट थ्री एमध्ये पण आणि सेवन पॉईंट थ्री बीमध्ये पण या ठिकाणी सीवन आणि सीटून जाणारी रेषा आपल्याला दिसते ती आहे मुख्य अक्ष प्रिन्सिपल ॲक्सिस त्याच्यानंतर पुढची संकल्पना आहे ती म्हणजे ऑप्टिकल सेंटर अँड इट इज डिनोटेड बाय लेटर ओ ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय तर प्रकाशीय मध्य किंवा ज्याला प्रकाशीय केंद्र असंही म्हणतात द पॉइंट इनसाइड अ लेन्स ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस थ्रू विच लाईट रे पास विदाउट चेंजिंग देअर पाथ इट इज कॉल्ड द प्रिन्सिपल द ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स म्हणजे प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाहीत अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे प्रकाशीय मध्य असं म्हणतात आणि आकृती जर बघितली आपण या आकृतीमध्ये तर आपल्याला इन फिगर सेवन पॉईंट फोर रेज पी वन क्यू पी टू क्यू टू पी थ्री क्यू थ्री हे ऑप्टिकल सेंटर इट इज पासिंग थ्रू ओ आर गोइंग अलोंग अ स्टेट लाइन दिस ओ इज ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेंस तो ओ हा जो बिंदु है त्या बिंदुला प्रकाशीय मध्य कि प्रकाशीय केंद्र अंतर त्याच्यानंतर पुढची संकल्पना आहे ती म्हणजे ऑप्टिक प्रिन्सिपल फोकस प्रिन्सिपल फोकस म्हणजे मुख्य नाभी दोन्ही भिंगांचे मुख्य नाभी ही आपल्याला आता बघूया वेन लाईट रेज पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस are incident on the convex lens. They converge to a point on the principal axis. This point is called principal focus of the lens. In figure seven point फायू एफ वन अँड एफ टू आर द प्रिन्सिपल फोकाई ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स बहिर्गोल आरशाची मुख्य नाभी म्हणजे काय तर बहिरगोल भिंगामध्ये जेव्हा मुख्य आक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडतात तेव्हा अपवर्तनानंतर ते, अपवर ते मुख्य अक्षयावरील एका बिंदूमध्ये कॉन्व्हर्ज होतात म्हणजेच ते अभिसारित होतात त्या बिंदूला बहिरगोल भिंगाची मुख्य नाभी असं म्हणतात आणि खाली आकृती दिसते आपल्याला त्या प्रिन्सिपल फोकसमध्ये एफ वन आणि एफ टू हे कॉन्व्हेक्स लेन्सच्या बाबतीत या ठिकाणी एफ वन आणि एफ टू ह्या दोन मुख्य नाभे असताना दिसते कॉन्व्हेक्स लेन्सच्या बाबतीत आणि कॉन्केव्ह लेन्सच्या बाबतीतसुद्धा अशाच पद्धतीनं आहे ते आपण नंतर बघूच

मुख्य आक्षावरील एका बिंदूमध्ये ते एकत्र येतात म्हणजेच ते अभिसारीत होतात म्हणून या भिंगाला अभिसारी भिंग किंवा कॉन्व्हर्जिंग लेन्स असं म्हणतात बहिरगोल भिंगालाच कॉन्व्हर्जिंग लेन्स असं म्हणतात आंतरगोल आरशाच्या बाबतीत बघूया आता A ray travelling parallel to the principal axis of concave lens diverges after reflection after refraction in such a way that they appear to be coming out of a point on the principal axis. This point is called principal focus of concave lens. J. अंतर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश भिंगावर पडल्यानंतर अपवर्तनामुळं अशा प्रकारे ते अप अपसारित होतात की जणू ते काही मुख्य अक्षावरील एका बिंदूपासून बाहेर पडत आहेत असं आपल्याला दिसतं ठराविक बिंदूतून गेल्यासारखे वाटतात त्या बिंदूला अंतर्गोल भिंगाची मुख्य नाभी असं म्हणतात आणि ॲज शोन इन फिगर सेवन पॉईंट फायव्ह बी एफ वन अँड एफ टू आर दी प्रिन्सिपल फोकाय ऑफ द कॉन्केव लेन्स आपण जर डायग्राम बघितली तर या डायग्राममध्ये सेवन पॉईंट फाईव्ह डायग्राम बी ही आहे कॉन्केव लेन्सवरती हे ब्ल्यू कलरचे दोन इन्सिडेंट रे त्याच्यावरती पडतात आणि पडल्यानंतर ते डायवर्ज होतात एकमेकांच्या अपवर्तनानंतर ते डायव्हर्ज होतात एकमेकांच्यापासून दूर जातात आणि ते पाठीमागील प्रिन्सिपल ॲक्सिसवरील एका बिंदूपासून गेल्यासारखे प्रत्यक्षात तिथून ते जात नाहीत पण तिथून गेल्यासारखे दिसतात तो जो बिंदू आहे त्या बिंदूला म्हणतात अंतर्गोल भिंगाची मुख्य नाभी प्रिन्सिपल फोकस ऑफ कॉन्केवलेन्स डायग्राम आपण या ठिकाणी बघितली लाईट रेज पॅरल टू द प्रिन्सिपल फॉ ॲक्सिस फॉलिंग ऑन कॉन्केव्ह लेन्स गो अवे फ्रॉम वन अँड अदर दॅट इज डायव्हर्स आफ्टर रेफ्रॅक्शन सो धिस टाईप ऑफ लेन्स इज अ कॉल्ड डायव्हर्जंट लेन्स म्हणजे अंतर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर एकमेकांच्यापासून दूर जातात म्हणजेच ते अपसारित होतात आणि ते एकमेकांच्यापासून दूर जातात त्या प्रकाशकिरणांचं अपसरण होतं म्हणून या भिंगाला म्हणतात अपसारी भिंग किंवा डायव्हर्जंट लेन्स बहिरगोल भिंगाला म्हणतात अभिसारी भिंग आणि आंतर्गोल भिंगाला म्हणतात अपसारी भिंग अभिसारी भिंग आणि अपसारी भिंग असंही या दोन भिंगांना म्हटलं जात आहे त्याच्यानंतर शेवटची कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे फोकल लेंथ अँड इट इज डेनोटेड बाय स्मॉल लेटर एफ याची डेफिनेशन अशी आहे द डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड प्रिन्सिपल फोकस ऑफ अ लेन्स इट इज कॉल्ड इट्स फोकल लेन्थ म्हणजे भिंगाची मुख्य नाभी आणि भिंगाचं प्रकाशीय मध्य या दोन्हींच्यामधील अंतराला नाभीय अंतर असं म्हणतात की जे एफ स्मॉल एफ या अक्षरानं दर्शवलं जातं तर या कॉन्सेप्ट आहेत लेन्सच्या संदर्भातील सेंटर ऑफ कर्वेचर सी रेडियस ऑफ कर्वेचर आर प्रिंसिपल ॲक्सिस ऑप्टिकल सेंटर प्रिंसिपल फोकस अँड फोकल लेंथ यानंतर एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती ॲक्टिव्हिटी आपण बघूया ही ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी करू शकता आणि या संदर्भात असणारा प्रयोग सुद्धा आपल्याला बोर्डाच्या परीक्षेसाठी करायचा आहे काय प्रयोग आहे काय ॲक्टिव्हिटी आहे, आहे? बघूया ट्राय धिसमध्ये यासाठी लागणारे जे मटेरियल आहे ते आहे कॉन्वेक्स लेन्स स्क्रीन मीटर स्केल स्टँड फॉर द लेन्स एटसेट्रा म्हणजे बहिरगोल भिंग त्याला पडदा किंवा मोठा कागद मीटर पट्टी आणि भिंग ठेवण्यासाठी स्टँड प्रयोग करण्याची जी मेथड आहे पद्धत आहे ती कशी आहे बघा कीपिंग द स्क्रीन फिक्स्ड पडदा हा स्थिर ठेवून ऑप्टेन अ क्लिअर इमेज ऑफ डिस्टंट ऑब्जेक्ट लाईक अ ट्री ऑर अ बिल्डिंग विथ द हेल्प ऑफ लेन्स ऑन स्क्रीन दूरवरच्या वस्तू उदाहरणार्थ झाड किंवा इमारत यांची स्पष्ट प्रतिमा आपण पडदा स्थिर ठेऊन भिंगाच्या साह्यानं प्रतिमा त्याच्या स्पष्ट मिळवायची पाठीमागं पुढं सरकावून मेजर द डिस्टन्स बिटवीन द स्क्रीन अँड द लेन्स विथ द हेल्प ऑफ मीटर स्केल आता मीटरपट्टीच्या साह्यानं पडदा आणि भिंग यांच्यामधलं अंतर मोजायच नाव टर्न द अदर साईड ऑफ द लेन्स टुवर्ड्स द स्क्रीन आता पडदा आहे तसाच ठेवायचा आहे फक्त भिंगाची जी दुसरी बाजू आहे ती पडद्याकडं करायची आहे आणि पुन्हा तोच प्रयोग करायचा आहे अगेन ऑप्टेन अ क्लिअर इमेज ऑफ डिस्टंट ऑब्जेक्ट ऑन स्क्रीन बाय मुव्हिंग द लेन्स फॉरवर्ड ऑर बॅकवर्ड हा भिंग पाठीमागं पुढं सरकवून पुन्हा दूरवरच्या वस्तूची क्लिअर अशी इमेज सु सुस्पष्ट अशी प्रतिमा आपण मिळवायचे आहे आणि पुन्हा त्याचं अंतर मोजायचं आहे मेजर द डिस्टन्स बिट्वीन द स्क्रीन अँड द लेन्स अगेन पुन्हा एकदा अंतर त्याचं मोजायचं आहे आता वॉट इज द डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड द स्क्रीन कॉट म्हणजे पडदा आणि भिंग यांच्यामधील जे अंतर आहे त्या अंतराला काय म्हणतात तर त्याला नाभी अंतर असं म्हणतात डिस्कस द रिलेशन बिटवीन दिस डिस्टन्स अँड द रेडियस ऑफ द कर्वेचर ऑफ द लेन्स विथ युअर टीचर आता काय करायचं आहे तर हे जे अंतर आहे नाभी अंतर अँड आणि रेडियस ऑफ कर्वेचर वक्रता त्रिजा यांच्यामध्ये काय संबंध आहे याची चर्चा करा साधारण रेडियस ऑफ कर्वेचर आणि हा प्रिन्सिपल फोकस किंवा हे जे नाभी अंतर आहे याची साधारण याच्या संबंधाचं आपण निरीक्षण करायचं आहे चर्चा करायचं आहे द इमेज ऑफ अ डिस्टन्स ऑब्जेक्ट इज अ ऑपट्रेंड क्लोज टू द फोकस ऑफ द लेन्स म्हणजे दूरवरच्या वस्तूची प्रतिमा ही भिंगाच्या नाभीच्या अगदी जवळपास मिळते म्हणून द अबाव डिस्टन्स इज द फोकल लेंथ ऑफ द लेन्स म्हणूनच या कृतीमध्ये पडदा आणि भिंग यांच्यामधील जे अंतर आहे ते अंतर म्हणजे नाभीय अंतर असते आणि शेवटी व्हॉट विल हॅपन इफ यू यूज कॉन्केव लेन्स इन धिस एक्सपेरिमेंट या प्रयोगामध्ये बहिरगोल भिंगाच्या ऐवजी जर आपण अंतर्गोल भिंग वापरलं तर काय होईल त्याची प्रतिमा कुठं मिळेल जर आपण अंतर्गोल भिंग वापरलं तर त्याची जी इमेज आहे ते आपल्याला फर्स्ट फोकसवरती मिळेल म्हणजे एफन नाभीवरती ते आपल्याला मिळणार आहे ही प्रतिमा कशी असणार आहे तर ती पॉईंट इमेज असणार आहे म्हणजेच ती बिंदुरूप असणार आहे ती व्हर्च्युअल असेल आणि ती आभासी असेल म्हणजे इरेक्ट असेल दूरवरच्या वस्तूची जी प्रतिमा जर आपण कॉन्केव्ह लेन्स वापरला तर त्या इमेजची वैशिष्ट्य अशी आपल्याला दिसतील या ठिकाणी आपण थांबणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा नवीन मुद्दा घेणार आहे रेड डायग्राम फॉर रिफ्रॅक्शन थँक्यू